काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले पत्रकार बंधू, मी उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांची सर्वप्रथम माफी मागतो. सर्व पत्रकारांचे या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो. सौराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. बाबासाहेबांवरती खोटे नाते आरोप इलेक्शनच्या काळात करून राजकीय स्वार्थ साधण्याचा अतिशय वाईट कुटील करताना हे जे रचले गेलं याचा प्रचंड राग प्रबंध महाराष्ट्रातल्या जनतेला आलेला आहे आणि याचं प्रत्यंतर भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीत घडून आल्याशिवाय आपल्याला लवकरच 24 तारखेला ऑक्टोबरच्या तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही असं सर्वप्रथम सांग. या मालेगाव बाह्य मतदारसंघातून सर्व संमतीने आणि लोकांच्या उमेदवार यावा अशी आमची सर्वांची भावना होती आणि त्यासाठी सातत्या मंचावर असलेल्या सर्व मनापासून प्रयत्न केले. मला आवडतो म्हणून किंवा भोसलेंना आवडतो म्हणून असा उमेदवाराचा स्वीकार किंवा अस्वीकार न करता ज्याला समाजात मान्यता आणि त्याच्यावरती नेते मंडळींच एक मत होऊ शकत अशा उमेदवारांची निवड करण्यासाठी एका कोर कमिटीची नियुक्ती ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गेल्या महिनाभरापूर्वी करण्यात आली आणि या कोर कमिटीनं अनेक वेळा विचारविनिमय करून जनतेचा कानुसार घेत, कार्यकर्त्यांचा कानुसार घेत ही निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून काय करावं लागेल आणि तसा उमेदवार समाजात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीकडनं कसा देता येईल हा सर्वतोपरी विचार करून देशाचे नेते शरदरावजी पवार यांची आम्ही गेल्या बुधवारी या आठवड्याच्या बुधवारी मुंबई येथे भेटली आणि शरद पवार साहेबांच्या कडनं मालेगाव तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेताना उमेदवार काँग्रेसचा आहे किंवा राष्ट्रवादीचा आहे हा विचार न करता निवडून येणारा उमेदवार कोण आहे याचा शोध त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आणि या शोधाच रूपांतर, या शोधाचा शेवट, या शोधाची ओळख ही पवार साहेबांच्या निवासस्थानी बुधवारी झाली आणि उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि लोकशाही आघाडीतर्फे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे हे सामाजिक
आणि वैद्यकीय व्यवसायात माझे वडील डॉक्टर बलराम हिरे यांचा आदर्श बाळगत आलेले आहेत. आणि त्याच विचारानं तालुक्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एक मताने एक विचाराने एक दिलाने आघाडीतर्फे काँग्रेसच्या अध्यक्षांना आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना डॉक्टर तुषार शेवाळे यांचं नाव हे उमेदवारीसाठी दिलेलं आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. औपचारिकरित्या या बाबतीत घोषणा हा पक्ष योग्य वेळी करेलच, परंतु आम्ही सर्व उमेदवार म्हणून डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या नावाची शिफारस करत असताना डॉक्टर तुषार शेवाळे यांची स्वतः उमेदवारी करायची इच्छा नसताना सुद्धा ह्या तालुक्यात जी अनागोंदी आहे, डोकलेला भ्रष्टाचार आहे, यास कुठेतरी पायबंद झाला पाहिजे, हे म्हणून गेलं पाहिजे ह्या विचारानं या निवडणुकीत सामोरं जाण्याचं ठरलं. आणि त्यामुळे स्वतःची इच्छा नसताना सुद्धा डॉक्टर तुषार शेवाळेंनी या निवडणुकीत मालेगाव बाह्यमधून उमेदवारी करत असताना जनतेच्या पाठिंब्यातून सर्वसामान्य बहुजन समाजाच्या पाठिंब्यातून त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेतून सामाजिक सेवेतून त्यांनी केलेल्या पाठबळाद्वारे योजनेच्या माध्यमातून समाजासमोर चांगले आदर्श चांगले विचार चांगले आचार हे ठेवलेले आहेत. आणि याचाच आधार करून मालेगाव बाह्य मतदारसंघाची ही निवडणूक हिला सामोरे जाण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की या निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघातून बदल झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक ही अवघडच असते, कुठली निवडणूक सोपी नसते, परंतु या निवडणुकीत आम्ही सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावून डॉक्टर तुषार शेवाळे यांना या निवडणुकीत विजयी केल्याशिवाय राहणार नाही. जरूर आमच्यातले कमतोलपणा आमच्यातल्या चुका ह्या तुम्ही दाखवा, परंतु लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुम्ही मालेगाव तालुक्यातली वस्तुस्थिती आणि थांबलेला विकास हा जनतेसमोर या निमित्ताने मांडलं पाहिजे आणि ती नैतिक जबाबदारी आपण स्वीकारावी असं फेमस आवाज आपल्या सर्वांना करतो. मी पत्रकारांना विनंती करतो की या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकतो. सर सगळ्यांच्यामध्ये एक प्रचंड अशी दादागिरीचं दहशतीचं राजकारण सुरू आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. 15 वर्षांपूर्वी या मतदार संघाचं लोकप्रतिनिधित्व माझे वडील करत होते आणि कधीही कुठल्या ठेकेदाराकडनं त्यांनी कधी पैसे घेतले असतील, टक्केवारी घेतली असेल असं मला आठवत. पण या 15 वर्षामध्ये केवळ आमदाराच्याच कामात नाही तर सर ग्रामपंचायतचं काम असेल, जिल्हा परिषदचं काम असेल, पंचायत समितीचं काम असेल, केंद्र राज्य सरकारच्या माध्यमात येणार कुठलंही काम असेल,
याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती टक्केवारी घेण्याचं काम सुरू झालं. 15 वर्षांमध्ये एकही ठोस प्रकल्प या बायगाव तालुक्यामध्ये उभा राहू शकणार नाही. आज रस्त्याची स्थिती जर तुम्ही पाहिली असेल तर मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात वाईट रस्त्याची अवस्था कुठे असेल बायगाव पहिल्या विधानसभा मतदारसंघामध्ये. सगळ्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याला हप्ते घेण्याची पद्धत या तालुक्यामध्ये या 15 वर्षांमध्ये सुरू झाली. साधे कॉन्ट्रॅक्टर असतील, लेबर सोसायट्या असतील, सर्वसामान्य ठेकेदार असतील यांच्याकडनं कमिशन घ्यायला सुरुवात झाली, यांच्याबरोबर पार्टनरशिप करायला सुरुवात झाली. आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 15 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उदाहरण तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळालं नाही. इतकं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सध्याच्या विद्यमान मंत्र्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळतो. त्यांना सातत्यानं दर वर्षाच्या राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या आवाहनाकडे असायला पडते. आणि मग त्या ठिकाणी सक्षम पर्यायपेक्षा तऱ्हेतरी विद्यार्थी आपण पाठवला तर ते सुशिक्षित आहेत आणि त्यांचं शिक्षण खरं आहे. त्यांच्यावर कुठलीही सरकारी कारवाई झालेली नाही, त्यांना सरकारने कुठलंही निलंबन केलेलं नाही, त्यांना कुठल्याही नोकरीमध्ये भ्रष्टाचार केल्यामध्ये काढून आणि त्यामुळे चांगला कर्तृत्व वाद माणूस आम्ही या ठिकाणी देतो. आजचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत यांच्या राजकारणाची सुरुवातच मुळात मला वाटतं भ्रष्टाचारापासून झालेली आहे. राज्य सरकारच्या PWD इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून ते नोकरीत होते आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार केल्याबद्दल त्यांची चौकशी लावली गेली आणि म्हणून त्यांना नोकरी सोडावी लागली आणि म्हणून ते राजकारणात आले. त्यामुळे ज्या माणसाचं राजकारण यायचा उद्देशच भ्रष्टाचार आहे त्या माणसाने तर भ्रष्टाचाराच्या व्यतिरिक्त दुसरी अपेक्षाही आपल्याला ठेवता येणार नाही. आणि 15 वर्ष संधी दिली नाही, पहिल्यांदा 5 वर्ष दिले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला 5 वर्ष मिळाले मी काम करू शकलो नाही मला वेळ द्या. परंतु 15 वर्षाचं प्रदीर्घ काळ त्यांना दिल्याच्या नंतर 15 वर्षापूर्वी ही झालेली सगळी अवस्था पाहिल्याच्या नंतर आता त्यांना संधी देण्याची प्रश्नच उद्भवत नाही. दादागिरी मोडून काढायची असेल, गुंडेगिरी मोडून काढायची असेल, आज आपण पाहिलं की अनेक वेळा मी रस्त्यावर या 5 वर्षामध्ये आंदोलन करावी लागली. अनेक माझ्या कार्यकर्त्यांवरती जे प्रामाणिकपणानं काम करतात, जे माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून काम करत असतील, जे काही भ्रष्टाचाराची उलट लढत असतील, त्यांचे हातपाय तोडण्याचं काम केलं गेलं, त्यांना मारलं गेलं, चौकावर मोठ्या केसेस केल्या गेल्या आणि दहशत निर्माण करण्याचं काम या तालुक्यामध्ये केलं, ती दहशत मोडून काढण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. मला निश्चितपणे सांगितलं कार्यकर्ता भेटला होता आणि त्याने सांगितलं की आमच्याकडे काठमांडला सभा होती आणि त्या सभेमध्ये विद्यमान मंत्र्यांनी सांगितलं की मला पराभूत करू शकेल असा माणूसच बालेगाव बाह्य मतदारसंघात मला आलेला नाही. निश्चितपणे मला त्यांना सांगायचं की बालेगाव बाह्य मतदारसंघ खूप मोठा आहे, आम्ही तुमच्याच गल्लीमध्ये तुम्हाला पर्याय दिलेला आहे, लांब जाण्यात सुद्धा आवश्यक. आणि पुढचा प्रश्न तुमचा सगळ्यांचं मला निश्चित येणार आहे, त्यामुळे तुम्ही सांगण्याच्या आधीच त्याचं उत्तर मी दिलं पाहिजे की मी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघापर्यंत निवडणूक लढायला इच्छुक नव्हतो, मला निवडणूक लढायची नाही ही माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्या वडिलांची मानसिकता ही घरातलं एकाच माणसाने एका वेळेस निवडणूक करावी अशी आहे. मागची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला माझा भाऊ विधान परिषदेमध्ये आमदार होता, त्याला निवडणूक लढायची नव्हती आणि म्हणून मी नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली. ह्या पंचवार्षिकला तो विधान परिषदेमध्ये आमदार नाही आहे, त्याला आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये निवडणूक लढायला सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं तो निवडणूक लढतोय, त्या ठिकाणी तो विजयी होईल या पद्धतीने खात्री मला. आणि एका वेळी एका कुटुंबातल्या 2 लोकांनी निवडणूक लढायची नाही असं माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितल्यामुळे मी स्वतः निवडणूक न लढायची मानसिकता माझी आधीपासूनच होती. आणि आपण पाहिलं असेल गेले 15 वर्षाच्या सातत्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये जाण्यात फारसा रस मला कधीच नव्हता, माझी कायम प्रायोरिटी लोकसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहिलेला आहे आणि त्यामुळे मी भविष्यात जेव्हा लोकसभेमध्ये जाण्याची संधी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातूनच मला मिळू शकली निश्चितपणे ती निवडणूक मी लढवी. पण विधानसभेच्या निवडणुकीला माझी लढण्याचीच तयारी नव्हती किंवा मानसिकता नव्हती आणि म्हणून तुषारधारांचा आम्ही देतो आहे. पण याच्यामध्ये मी घाबरलेलो आहे किंवा मी कोणाला लढायला समोर जायला घाबरतो आहे का कुठल्या मुद्द्याचा मला सर्व प्रश्न आहे की कुठली अडचण असं अजिबात ते नाही. तुषारदारांच्या निवडणुकीमध्ये तुषारदारांपेक्षा सुद्धा जास्त सक्रिय तुम्हाला मला पाहायला मिळणार आहे. तुषारदार असल्यासारखी जी निवडणूक करणार आहे ते प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यामुळे त्यात काय जे पुढे सगळी भूमिका आहे ती सगळी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट होणार आहे. भरपूर मुद्दे मांडण्यासारखे आहेत.
भरपूर कागद मी काढून ठेवलेले आहेत, भरपूर पुरावे मी काढून ठेवलेले आहेत. वारंवार येणाऱ्या ज्या सभा होतील त्या सभांच्या निमित्तानं या सगळ्यांचा खुलासा केला जाईल. आणि एकाच दिवसात सगळं तुम्हाला रोज घ्यायला नवी पडली वेळ लागते. त्यामुळे सखोल प्रत्येक सभेमध्ये त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भ्रष्टाचारावरती आम्ही चर्चा करू आणि त्या निमित्तानं त्यांची खरी प्रतिमा ही जनतेमध्ये आणण्याचं काम करू. पण इथून पुढे मालेगाव तालुका हा भयमुक्त झालेला असणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी सातत्यानं घोषणा करत आलो की हा मालेगाव तालुका मला दादा भुसेंची शेला मुक्त करून दाखवायचा आहे, तो शिवसेना मुक्त मालेगाव स्वप्न असं निश्चितपणे मला सांगायचं आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या संबंधी गेल्या 2 दिवसापासून जे सगळं चाललंय मी सातत्यानं तिथंच होतो. मी परवाचा दिवस मी पूर्ण पवारसाहेबांच्या घरीच होतो. पवारसाहेबांचं सगळ्यांनी आपण टीव्हीवर ऐकलेलं सुद्धा आहे की ज्या माणसांनी कधी सहकारी संस्थेमध्ये सहभासच सुद्धा झालेलं नाही, संचालक होण्याचाच प्रश्न होतो, ज्यांचा दूरदूर मला कुठलाही संबंध नाही, त्याला खोट्या आरोपामध्ये घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न जो या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. आणि त्याचा स्पष्ट शब्दामध्ये मी निषेध करतो. आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर पालंट मालेगाव तालुक्यातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस आहे आणि साहेबांबरोबर शेवटपर्यंत आम्ही सगळेजण या सगळ्या लढाईमध्ये त्यांच्या समीरपणाने राहणार आहोत. या पद्धतीची भूमिका आदरणीय पवारसाहेबांना आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या भावना कळवलेल्या आहेत, पालेगाव तालुक्याच्या जनतेच्या सुद्धा भावना कळवलेल्या आहेत. आणि त्यामुळे याचा निश्चितपणे निषेध करतो आणि आपण सगळ्यांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी आता ठरवलं की आता आमचा वावर आपणच करायचं, आपणच करतो. काम सोडलंय तर या निवडणुकीत आम्ही सर्वजण शरदाच्या पाठीशी उभे आहोत, सुबीरपणे उभे आहोत. मनामध्ये शंकाशंका निर्माण करू नका. राजेंद्र भोसले ज्याला शब्द देतो त्याच्याच बरोबर आणतो. आणि एवढी रमजेजवळची प्रतिमा आहे, या प्रतिमेला दगा लागणार नाही याची मी सातत्याने काळजी घेईन. त्यामुळे दादाच्या बरोबर राहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी अजून आपली निवडणुका जे घटक पक्ष आहे सर्व एक मताने एक पिताने एक मुठाने यांच्या पाठीशी उभ्या आहोत. आणि निश्चितच परिवर्तनाच्या या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सर्वजण सहभागी राहू, त्याचबरोबर आपणही आपल्या बरोबर सहभागी व्हावो आणि या दिंडी पार करावी. आमच्या हातावरचं घड्या आम्ही पंचाला बांधतो आहोत. त्याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये. आम्ही एक दिलाने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या मागे उभे राहून पंचाला निवडली. उम्मीदवार के सामने गठबंधन मांग कर हम टूटा है वो परिवार बंधु नहीं. 15 साल का मामला है, आज 17 के मंत्री उसको शिकस्त देने के लिए आपके पास क्या रणनीति है? पहला होता कुछ परिवार लोग प्रधान किस्ता बाजू काजू भाग्य तैयार होते हैं, मेहनत करते हैं. ये जो मेरे सामने का जो पहला है, जिन्होंने बॉर्डर खाई है, जिन्होंने फ्रूट खाया है, अंबर खाया, जिन्होंने क्या नहीं खाया, यहाँ तक की जो लोगों को संदर्भ जो मिलते हैं वो भी उसमें से उन्होंने खाए. ऐसा आप समझ लीजिए कि पहला कैसा है, इसी बात समझ आती है. धन्यवाद. वही तो मैंने बोला पूरी ताकत से उठाएंगे और हर सभा में नया भ्रष्टाचार का मुद्दा लेके उन्होंने जितने भी भ्रष्टाचार करे हैं उसके सब तहकीकात हमने करी है, सबके कागजात हमारे पास है और हर सभा में अलग अलग उनका भ्रष्टाचार लोगों के सामने उजागर करने का काम करेंगे. विषय है देशामध्ये ही जागा आधी बहुत कसर कमी जागा आणि मी सन्मानाने सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असल्यामुळे या ठिकाणी
काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली गेली नव्हती. ही उमेदवारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची डॉक्टर जयंत पवार यांनी मागितली होती. डॉक्टर जयंत पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणे सांगितलं की आम्ही सर्वजण मिळून एक उमेदवार आम्ही फायदा देऊ, त्यानंतर तुम्ही उमेदवारी बद्दल निर्णय घ्या असं त्यांनी आदरणीय बाळासाहेब साहेब आदरणीय चंद्रचंद्र बाबासाहेबांना सांगितलं. आदरणीय भूमिका साहेबांना सुद्धा त्यांनी या गोष्टीमध्ये सगळे आवड केलं आणि नंतर मग सगळे मंडळी एकत्र आले आणि मग हा विषय ठीक करत आहे. अनेक कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत. आज मंत्र्या समोर असलेले अतुल अपाय प्रसाद बाबू राजीव भैया आहेत, अरुण आहेत, पवार आहेत, त्याचा बाबू आहेत, संदीपजी पवार आहेत, त्याचबरोबर तिकडे बाळासाहेबांनी आहेत, अरुण अण्णा आहेत, अरुण आहे आहेत, त्याचबरोबर इथं आमचे असलेले दिलोके आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब आहेत, नगरसेवक नंदूजी आहेत, नगरसेवक बाबेसाहेब आहेत, इंद्रजी ठाकरे आहेत, जिवाप्पा आहेत, माजी उमेदवार आदरणीय पवनजी ठाकरे आहेत, त्याचबरोबर अशोकराव आकडे साहेब आहेत, संतोष अण्णा आहेत, अभिनय अशोक अण्णा बच्चाव आहेत, त्याचबरोबर अशोकराव पवार आहेत, इकडे लोकप्रभाव पवार आहेत, नंतर अजून कुणाराव भांबळे आहेत. माझ्यासमोर असलेले सदस्य काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आर पी आय कवळेगट आणि आर पी आय जवळगट त्याचबरोबर मित्र पक्ष आहेत बहुजन समाज पक्ष इतर सर्व लोकशाही आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे जे काही कार्यकर्ते जमा झाले आहेत आणि आपल्या सर्वांनी आपला जो वेळ दिलेला आहे भावना आपण या ठिकाणी जागरूक दाखवलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर ठाकरे और राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीपजी पवार सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण आहात. पत्रकार परिषदेला आपण जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्व मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्य काळातल्या या मालेगाव तालुक्याच्या विकास रथासाठी आपण सर्वांनी आपलं जोड द्यावा अशी विनंती करून मी याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.